ती जन्माला आल्यापासून तिच्या खांद्याची हालचालच होत नव्हती. त्यासाठी तिचे आई वडील बऱ्याच रुग्णालयात फिरले, पण उपचार आणि पैशांचं गणित काही जुळेना. त्यातच शस्त्रक्रिया करताना एक मोठी अडचण आली, पण शेवटी वाडिया हॉस्पिटलनं यामध्ये पुढाकार घेतला आणि कर्नाटकातून आलेल्या एका चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. परळच्या वाडिया रुग्णालयात उपचार घेत असलेली ही दीपिका यादव मूळची कर्नाटकची, वडील मोल मजुरी करतात, आई गृहिणी. दीपिकाला झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी बंगळुरूच्या रुग्णालयानं नकार दिला, पण त्यांना मदत केली ती मुंबईतल्या वाडिया रुग्णालयानं. ब्रेकियल फ्लेक्सस आजारामुळे दीपिकाच्या उजव्या खांद्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. ब्रेकियल फ्लेक्सस हा आजार जन्मावेळी होतो. प्रसूतीवेळी बाळ आत अडकलं असेल तर ते बाहेर खेचताना त्याच्या खांद्याचे स्नायू दुखावले जातात, ज्यामुळं खांद्याची हालचाल होऊ शकत नाही. यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. दीपिकावरही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला, पण दीपिकाला दुर्मिळ असा रक्तदोष होता. रक्त गोठण्यासाठीचा फॅक्टर 7 याची दीपिकाच्या शरीरात कमतरता होती, त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही आणि रक्तस्त्राव सुरूच राहतो. फॅक्टर 7ची कमतरता दूर करण्यासाठी व्हायल नावाचं औषध द्यावं लागतं. या 1 ग्रॅम व्हायलची किंमत आहे तब्बल 48,000. दीपिकाला असे 18 व्हायल डोस देण्याची गरज होती. त्यासाठी 9 लाख रुपये खर्च आला. दीपिकाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळं इतका खर्च करणं शक्य नव्हतं, पण हा सगळा खर्च वाडिया रुग्णालयानं उचलला आणि दीपिकाच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. जैसे हमारा हिमाटोलॉजी डिपार्टमेंट ने बोला गया, उस तरीके से हमने फैक्टर 7 चालू किया और सर्जरी में कोई दिक्कतें नहीं आई. और जैसे आप अभी देख रहे हो, बेबी इज आउट ऑफ डेंजर एंड शी इज वेरी वेल. इसका खर्चा टोटल अभी तक 10 लाख के ऊपर गया है, जो पूरा अस्पताल ने दिया है, क्योंकि उनके पेरेंट्स अफोर्ड नहीं कर पाते. पूरा नॉर्मल हो गया सर, मेरे को बहुत खुशी है. पहले ऐसा नहीं था सर. अभी 2 दिन के पहले वो आईसीयू में रखा, फिर वापस 10 दिन तक इंजेक्शन दिया, सब वही देख रहे हैं. मेरे को 1 रुपये भी खर्चा नहीं किया सर वाडिया अस्पताल. बहुत भगवान जैसा है मेरे को. दीपिकावरचं संकट सध्या दूर झालं असलं तरी भविष्यात तिला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. 6 आठवड्यांनी आम्ही प्लास्टर काढू आणि त्यानंतर तिला फिजिओथेरपीला ठेवून घेऊ आणि मग दर 3-4 महिन्यातनं एकदा बघू. त्यांना माहिती आहे, ते दाबून धरतात, तिचं थांबतं छोट्या मोठ्या जखमांना. लहान मुलं पडतात, जखमा होतात. सो तिला छोट्या जखमांना देत नाही फॅक्टर 7, पण जर प्लॅन केलेली सर्जरी असेल तर द्यायलाच पाहिजे. दीपिकासारखा फॅक्टर 7चा दुर्मिळ रक्तदोष असणाऱ्यांची संख्या तशी खूप कमी आहे, परंतु त्यांच्यावरील उपचारांसाठी मात्र भरमसाठ खर्च येतो. पण वाडियाच्या पुढाकारानं या चिमुरडीच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आलंय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.